गतवर्षी आकाश साबळे यांचं देहावसान झालं. सामाजिक आणि विधायक उपक्रमातून कार्यरत राहणारा हा तरुणाबाण तरुण अकाली निजधामास गेल्यानं परिवारावर शोककळा पसरली आहे. अजूनही हा परिवार या धक्क्यातून सावरला नाही. म्हणूनच स्वर्गीय आकाश साबळे यांच्या स्मृतीला उजाळा देताना परिवारानं त्याचा वाढदिवस साजरा केला. लाडका आकाश आणि त्याचे सर्व जमलेले त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य युवक, जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला. आज कोणावर आणू नये अशी परिस्थिती आणि अशी वेळ परमेश्वराने संजीव भाऊंवर आणलेली आहे. पण आज त्याच आकाशच्या आठवणीमध्ये गेल्यावर सुद्धा आज भाऊंना तो अचानक सोडून गेला आणि त्याच्यावर प्रेम करणारे युवक सगळे जमले आणि आज त्याचा वाढदिवस साजरा करतायत. त्याचे जाळ्याची पोकळी, त्याच्या आठवणीचं सुगंध कधीच मनातून पुसून टाकता येत नाही. त्याचा प्रत्येकाशी आदराने वागणं, प्रत्येक युवकाला बरोबर घेऊन चालणं. नाशिक जिल्ह्यामध्ये आकाश साबळे एक नावाचा स्वतःचा ब्रँड त्याने तयार केला होता आणि असा आकाश आमच्याकडं निघून गेला. आकाश, आम्ही तुला कधी तुझे आणि आम्ही आणि तुझे हे सर्व मित्रपरिवार आणि तुझे कुटुंब सदैव तुझ्या आठवणीत राहू. परमेश्वर तुझ्या आत्म्याला चिर शांती देऊ. या प्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे, श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, माजी नगरसेविका शोभा साबळे, तुकाराम तोत्वे, इरफान पठाण, सोनू साबळे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता. गुड्डू शेख, दिशानुस, नाशिक.